नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी व इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या वेल्डिंग या विषयाच्या व्हिडिओ ट्युटोरियल्स मध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदाचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या ट्युटोरियल्स मध्ये आपण थर्मिट वेल्डिंग याबाबतची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्री एस एस सी व्होकेशनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे विविध व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी सादर करण्यात येत आहे. तरी या चॅनलला आपण प्रथमतः भेट देत असाल तर चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं व येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यांना शेअर करावं. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण थर्मिट वेल्डिंग या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. या थर्मिट वेल्डिंगचे उद्देश काय, थर्मिट वेल्डिंगचे आपल्याला या ठिकाणी कार्यतत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि थर्मिट वेल्डिंगचे उपयोग काय आहे आणि कोणकोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं थर्मिट वेल्डिंग ही काय असते, आपण नेहमी आणि हिचा वापर कुठे केला जातो हे आपल्याला पाहायचंय. आपण नेहमी रेल्वेने प्रवास करतो, रेल्वेमधून उतरल्यानंतर आपणास एखादे वेळी आढळले असेल की रेल्वेच्या रुळाला वेल्डिंगद्वारे एकमेकांना जोडलेले असते व त्यामध्ये थोडे अंतर असते. काही वेळा आपण त्या दोन रुळांना एकत्र जोडताना पाहिले असेल, ती पद्धत म्हणजेच थर्मिट वेल्डिंगची पद्धत होय. थर्मिट वेल्डिंग हे थर्माइट पासून तयार झालेले आहे. थर्माइट पावडर, अल्युमिनियम व आयर्न ऑक्साईड मिश्रणाला म्हणतात. मग थर्मिट वेल्डिंग कशाला म्हणतात, थर्माइट पावडर, अल्युमिनियम व आयर्न ऑक्साईड याच्या मिश्रणाला आपल्याला थर्मिट वेल्डिंग असं म्हणता येईल. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल, बघा या ठिकाणी हा एक रूळ आहे आणि हा एक रूळ आहे. या रूळ आपल्याला एकमेकांना ह्या थर्मिट वेल्डिंगच्या माध्यमातून जोडायचा आहे. तर या ठिकाणी हे जे क्रुसिबल आहे, या क्रुसिबल मार्फत या ठिकाणी जो मेल्टेड धातू आहे तो मेल्टेड धातू या ठिकाणी हा ओतल्या जातो. या ठिकाणी पहा आणि या ठिकाणी बघा, क्रुसिबल आहे आणि हे स्लॅग आहे म्हणजे वितळलेलं मोल्टन मेटल, त्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सोडलेलं असतं, सोडून या ठिकाणी जॉईंट होतोय आणि या ठिकाणी जॉईंट झालेलं तुम्हाला दिसून येईल. त्या पद्धतीने या ठिकाणी पहा, या ठिकाणी मोल्टन मेटल आहे, मोल्टन मेटल या ठिकाणी सोडलेलं आहे आणि या ठिकाणी वेल्ड झालेला आहे. आता या ठिकाणी थर्मिट इग्निटेड, आता एक याच्यामध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी थर्मिट हे इग्निटेड झालेलं आहे आणि क्रुसिबल ट्रॅपड, या ठिकाणी क्रुसिबलचा जो मोल्टन मेटलचा जे ट्रॅपड हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी मोल्टन मेटल या ठिकाणी या दोन रुळांच्या मध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर मेटल सॉलिड फायर टू प्रोव्हाइड वेल्ड जॉईंट, या ठिकाणी या मेटल जे वितळलेलं आहे या ठिकाणी त्या सॉलिड स्ट्रक्चर मध्ये जमा होऊन या ठिकाणी वेल्ड तयार झालेला आहे. आता कार्यतत्व काय आहे वेल्डिंगचं, या वेल्डिंग पद्धतीत अल्युमिनियम व आयर्न ऑक्साईड, या वेल्डिंग पद्धतीमध्ये आपल्याला अल्युमिनियम व आयर्न ऑक्साईड यांचं मिश्रण वापरतात. या मिश्रणाच्या रासायनिक क्रियेमुळे 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंतची उष्णता निर्माण केली जाते, जे लोखंडाचे वितळण बिंदूपेक्षाही दुप्पट आहे. म्हणजे लोखंडाचा वितळण बिंदूपेक्षाही दुप्पट एवढी रासायनिक क्रियेनं 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंतची उष्णता त्या ठिकाणी निर्माण केली जाते. या क्रियेमध्ये अल्युमिनियम आयर्न ऑक्साईड मधून ऑक्सिजन घेऊन, म्हणजे अल्युमिनियम आयर्न ऑक्साईड मधून काय केलं जातं, ऑक्सिजन घेऊन अल्युमिनियम ऑक्साईड बनते, जो वितळलेल्या स्लॅगच्या अवस्थेमध्ये हलका असल्यामुळे तो हलका असतो, वर तरंगता राहतो, त्यामुळे तो वर तरंगता राहतो. वेल्डिंग त्याच्या खालील बाजूस गरम लोखंड राहते. ही क्रिया 15500 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केल्यानंतर सुरू होते. मग त्या ठिकाणी जे आपण अल्युमिनियम आयर्नच्या माध्यमातून ऑक्सिजन घेऊन अल्युमिनियम ऑक्साईड हे तयार करतो आणि त्या वितळलेले स्लॅग, जो वितळलेला स्लॅग जो असतो तो हलका असल्यामुळे काय होतो, तो तरंगता राहतो व
त्याच्या खालील बाजूस गरम लोखंड राहते व ही क्रिया आपल्याला करते वेळेस जवळपास 15,500 डिग्री सेल्सिअस पर्यंत ती गरम केली जाते. गरम केल्यानंतर याकरिता गरम करण्यासाठी काय उपयोग केला जातो, बेरियम पेरॉक्साईड पावडरचा उपयोग केला जातो. आता थर्मिट वेल मिश्रणामध्ये 8 भाग बारीक केलेला, याच्यामध्ये आता एक रेशो दिलेला आहे. थर्मिट मिश्रणामध्ये कोणकोणते भाग असतात, 8 भाग बारीक केलेला अल्युमिनियम वेल्डिंग, 3 भाग आयर्न ऑक्साईड असतो. ही क्रिया किती सेकंदात पूर्ण होते, 30 सेकंदात पूर्ण होते. म्हणजे थर्मिट मिश्रणामध्ये आपल्याला अल्युमिनियमचे 8 भाग असतात आणि आयर्न ऑक्साईडचे 3 भाग असतात. याचं मिश्रण तयार करून आपल्याला ही क्रिया 30 सेकंदात ही पूर्ण करावी लागते. पण याचा उपयोग आता कुठे होतो, या थर्मिट वेल्डिंगचा या पद्धतीचा उपयोग आपल्याला शाफ्ट जोडणे, रेल्वेचे रूळ एकमेकांना जोडणे, रोलरचे भाग वेल्ड करण्यासाठी करतात, तसेच त्यांचे तुटलेले भाग रिपेअर करण्यासाठी या थर्मिट वेल्डिंगचा आपण उपयोग केला जातो. आता थर्मिट वेल्डिंग करण्याची पद्धत कशी आहे, यामध्ये वेल्ड होणाऱ्या भागांना सरळ रेषेत ठेवले जाते. जे दोन भाग आपल्याला वेल्ड करायचे आहे थर्मिट वेल्डिंगच्या माध्यमातून, ते दोन भाग हे एक सरळ रेषेत ठेवले जातात. जॉब पूर्णपणे स्वच्छ केला जातो. मग जॉब स्वच्छ करण्याचा उद्देश त्याच्यावरले जे असलेले रस्टिंग आहे, म्हणजे गंज आहे, तो गंज या ठिकाणी पूर्णपणे साफ केला जातो, जेणेकरून वेल्डिंग ही चांगल्या पद्धतीनं होईल. वितळलेल्या धातू जोडाच्या आजूबाजूला टाकण्याकरिता जोडामध्ये जोडाच्या आकाराचे पॅटर्न तयार करतात. म्हणजे जे दोन धातू किंवा रेल्वेचे रूळ, समजा दोन गॅप आपल्याला ह्या थर्मिट वेल्डिंगच्या माध्यमातून जोडायचं असेल, तर त्यावेळेस जो वितळलेला धातू असतो तो जोडाच्या आजूबाजूला टाकतात. पण त्याकरता त्या जोडाच्या मध्ये जेवढा गॅप आहे त्या गॅपमध्ये एक त्या आकाराचं एक छोटस पॅटर्न तयार करून त्या ठिकाणी ठेवतात व त्यामध्ये तो वितळलेला धातू आपल्याला सोडून थर्मिट वेल्डिंग ही करता येते. यामध्ये जोडाच्या आजूबाजूला सँड भरून ढाचा तयार करतात. म्हणजे यामध्ये ढाचा तयार करणं सुद्धा आवश्यक आहे. जेवढा आपल्याला वेल्डिंग करायचा भाग आहे तेवढाच यामध्ये वेल्ड केला जातो. ह्याच सँडचा ढाचा तयार करून, सँड म्हणजे वाळू, वाळूचा ढाचा त्या ठिकाणी तयार करतात. त्यानंतर जॉबला गरम करण्याकरिता एका छिद्रातून ब्लो पाईपद्वारे गरम केले जाते. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जॉबला वेल्डिंग करायचंय तो जॉबला गरम करण्याकरता आपल्याला एका छिद्रातून आपल्याला ब्लो पाईपद्वारे तो जॉब आपल्याला गरम करणं आवश्यक आहे. यामध्ये थर्मिट मिश्रणाची रासायनिक क्रिया सुरू होते. त्यानंतर त्यामध्ये थर्मिट जे मिश्रण आहे त्या मिश्रणाची रासायनिक क्रिया सुरू होऊन क्रुसिबलच्या माध्यमातून जे मेल्ट झालेला धातू आहे तो त्या जॉईंटच्या ठिकाणी सोडला जातो किंवा टाकला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या वेल्डिंगमध्ये थर्मिट वेल्डिंग बाबतची माहिती पाहिलेली आहे. आपल्याला आशा आहे हा व्हिडिओ आवडला असेल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ तंत्रविषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करून अभ्यासासाठी उपलब्ध करावा. धन्यवाद.